పరివర్తన సైన్స్ క్లబ్ వారి తరఫున హుతాత్మ స్మృతి మందిరంలో ఐన్స్టైన్ సాపేక్షత సంజ్ఞారా మానుస్ అనే ఈ ఏకపాత్ర అభినయం నాటకాన్ని ఏర్పాటు చేశారు. సులభరాతిల పరివర్తన సైన్స్ క్లబ్ హే నేమిస్ వస్తునిష్ట सुलभरातील परिवर्तन सायन्स क्लब हे नेहमीच वस्तुनिष्ठ विषयावर चर्चासत्रे, पुस्तक प्रकाशन, स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वावर व्याख्याने असे कार्यक्रम घेत असते. तर यावेळी परिवर्तन सायन्स क्लबने अध्यक्ष रवींद्र मोकाशी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी 19 जानेवारी 2020 रोजी हुतात्मा स्मृती मंदिर इथे 10:30 आइन्स्टाईन सापेक्षता सांगणारा माणूस या एकपात्री नाटकाचं आयोजन केलंय. हे एकपात्री नाटक डॉक्टर भूताडे हे सादर करणार आहेत, तर त्याचे लेखन डॉक्टर शरद नावरे यांनी केलंय. हे जे नाटक लिहिलं गेलंय हे इंग्रजी लेखक जे आहे ते इंग्रजी लेखकाने ते नाटक लिहिलं होतं. ते म्हणजे ग्रॅबियल इम्युन्युअल्स नावाचा जो लेखक आहे त्यांनी आपल्या सोलापूरचे सुपुत्र असलेले त्यांनी अनुवाद मराठीत केला, ते म्हणजे डॉक्टर शरद नावरे. आणि हे नाटक जे सादरीकरण करतात ते दिग्दर्शकाने प्रमुख भूमिका असणारे डॉक्टर शरद भूताडिया. शरद भूताडे यांनी अतिशय उत्कृष्ट अशी सायन्सची नाटकं केलेली आहेत. आमचा ह्या नाटक घेण्याचा उद्देश असा आहे की जगामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांच्या मध्ये निर्माण व्हावा, तो विकसित व्हावा आणि तशा पद्धतीनं ती लोक आपल्याला गेली पाहिजे. आणि म्हणून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना किंवा सायन्सच्या टीचरना किंवा सगळ्याच विद्यार्थ्यांना किंवा लोकांना आव्हान करतो हे नाटक अवश्य बघावं. ह्याचा तिकीट दर जे आहे ते 500, 200, 100 आणि 50. आम्ही विद्यार्थ्यांना असं आवाहन करतो की 100 आणि 50 मध्ये नाटक कधीही दाखवलं जात नाही कारण तेवढा खर्च त्याचा निघत नाही. पण आमचं आव्हान त्यांना असं आहे की आम्ही हा सगळा खर्च स्वतः आमची परिवर्तन अकादमी बेअर करते आहे आम्ही आणि ना नफा ना तोटा या तत्वावरती आम्ही हे नाटक घेतो आहे. या एकपात्री नाटकाला 500 रुपये, 200 रुपये, 100 आणि 50 रुपये असे प्रवेश मूल्य असल्याची माहिती डॉक्टर सुरेश व्यवहार यांनी सांगितली. या एकपात्री नाटकाला जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालक आणि जागरूक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचं डॉक्टर व्यवहार यांनी विनंती केली.